तुम्ही कधी नर तेंदुआबद्दल ऐकलं आहे का, जो चंद्रग्रहणाच्या वेळी येतो, शिकार करतो आणि निघून जातो? अशीच थ्रिलरनी भरभरून असलेली सिरीज अरण्यक नेटफ्लिक्सवरती रिलीज झालेली आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक काल्पनिक गाव सिरोना त्यातली ही स्टोरी आहे. स्टोरीच्या सुरुवातीलाच असं होतं, विदेशी मुलीचा मर्डर केला जातो आणि जिची बॉडी जंगलातल्या झाडांवरती लटकलेली मिळते, तिच्या मानेवरचे नखांचे निशाण बघून गावातल्यांचा असा समज होतो की आता नर तेंदुआ परत आलाय. आणि हा समज होतच असताना गावामध्ये एंट्री होते एका नवीन पोलीस ऑफिसरची. ज्या नवीन पोलीस ऑफिसरला आपली गावात असलेली लोकल पोलीस ऑफिसर केस सॉल्व्ह करायला मदत करणार आहे. आता हा गाव आहेच, गाव आहे म्हणजे पॉलिटिशियन्स तर असणार, तर सिरीजमध्ये पॉलिटिकल व्ह्यूही दाखवलेला आहे. सिरियलमध्ये असलेले हे जे छोटे छोटे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला सिरियलशी बांधून ठेवतात. त्याचबरोबर सिरियलमध्ये अशा काही घटना घडतात की आपल्याला सगळ्यांवरती संशय करण्यासाठी ही सिरियल भाग पडते. आपल्या डोक्यामध्ये सतत फिरत राहतं की हे कोणी केलं असेल, हा मर्डर कोणी केला असेल, हा खरंच मर्डर नर तेंदुआनी केला असेल की गावातल्या कुठल्या लोकांपैकी एकानी केला असेल, हे सतत आपल्या डोक्यामध्ये फिरत राहतं. केस जशी जशी उलगडत जाते तसा सगळ्यांवरचा संशय जो आहे तो आपला भक्कम होत जातो. आपल्याला प्रत्येकावरती ही सिरियल संशय घेण्यासाठी भाग पडते की यांनी तर खून नसेल केला ना, यांनी तर मर्डर नसेल केला ना, हे सतत आपल्या डोक्यामध्ये चालत राहतं. अशी ही थ्रिलरनी भरभरून असलेली सिरीज आपल्याला बघायला नक्की आवडेल. सिरियलच्या शेवटपर्यंत क्लायमॅक्स येईपर्यंत सस्पेन्स हा सस्पेन्सच ठेवलेला आहे. आपल्याला सतत विचार करायला भाग पडतं की हा मर्डरर नक्की कोण आहे. सस्पेन्स या सिरीजनी कुठेही पाडून दिलेला नाही आहे. सिरीजनी जी पकड पहिल्यापासून पकडलेली आहे ती शेवटपर्यंत आहे. अरण्यकच्या सुरुवातीचे दोन एपिसोड मला थोडी थोडी कँडी सिरीजची आठवण करून देतात. कँडी ही सिरीज वूटवरती कधीही बघायला मिळेल. कँडीमध्ये जसा मसाण होता तसा अरण्यकमध्ये नर तेंदुआ आहे. या थोड्या दोन गोष्टींमुळे ही थोडी सिरियल सिमिलर वाटते, पण फक्त सुरुवातीचे दोन एपिसोड. तिसऱ्या एपिसोड नंतर सिरियल एका वेगळ्याच वळणावरती नेलेली आहे. सिरीजची कास्टिंग तर अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. प्रत्येक ऍक्टर हा आपल्या कॅरेक्टरमध्ये घुसलाय आणि प्रत्येक ऍक्टर या आपल्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलाय हे इथे दिसून येतं. रवीना टंडनची ती पहाडी ॲक्सेंट त्यांनी शेवटपर्यंत सोडलेली नाही आहे. अतिशय उत्कृष्ट दिसत आहेत त्या पोलिसाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर परमव्रत चॅटर्जीबद्दल तर आपण काय बोलणार, ते तर त्या कॅरेक्टरमध्ये घुसून गेलेले आहेत. त्यांना तर त्या कॅरेक्टरवर प्रेम झालंय असं त्याच्यामध्ये दिसतं. आशुतोष राणांचा इतका फारसा रोल नाही आहे, तरीसुद्धा आशुतोष राणांना कोणताही रोल द्या ते आपली छाप तर सोडूनच जातात. अतिशय सुंदर असं कास्टिंग झालेलं आहे. सिरीजचा क्लायमॅक्स जेव्हा जवळ येतो तेव्हा प्रत्येकाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर फिरत असतो. आपण सिरीजच्या क्लायमॅक्समध्ये शेवटपर्यंत विचार करत असतो की हा खरंच मर्डर कोणी केलेला आहे. अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी रिव्हील होत असतात, तरीसुद्धा कळत नसतं की नक्की काय झालं आणि हा मर्डर कोणी केलाय. हा आरोप नक्की कोणावर द्यायचा, कारण आपण शेवटपर्यंत सगळ्यांवरती आरोप करून मोकळे झालेलो आहोत. आणि जेव्हा सिरीजच्या शेवटी कळतं तो आश्चर्याचा धक्का असतो. अशी ही थ्रिलिंग आणि मिस्टिरियस सिरीज जी आपला थ्रिल आणि मिस्ट्री ही शेवटपर्यंत सोडत नाही, अशी ही सिरीज तुम्ही नक्की बघा. तुम्हाला ही सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.